आता एक स्पष्ट आहे, इंडी आघाडी मतांच्या लांगूल चालना करता एकीकडे उज्ज्वल निकम यांचा विरोध करत कसाबचं महात्म्य गातायत आणि दुसरीकडे बॉम्ब ब्लास्टचा आरोपी हा त्यांच्या प्रचारामध्ये दिसतोय, त्यामुळे मतांच्या लांगूल चालना करता आता देशविरोधी लोकांची या ठिकाणी शिवसेनेने, काँग्रेसने आणि शरद पवारांच्या पक्षाने हात मिळवणी केली आहे, हे स्पष्ट दिसत आहे. कोण संजय राऊत? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.